परभणी लोकसभा क्षेत्र से लोकप्रिय खासदार माननीय संजय जाधव, माननीय आमदार श्री विप्लव बाजोरिया, माननीय आमदार श्री डॉक्टर राहुल पाटिल, माननीय आमदार श्री सुरेश भरपूरकर, माननीय आमदार श्री मेघनाथे बुर्डीकर, माननीय श्री रत्नाकर गुट्टे, माजी आमदार रामप्रसाद बुर्डीकर, माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी आमदार मोहन फड, डॉक्टर विद्या चौधरी, माननीय नगराध्यक्ष आनंद भरोसे, सुभाष कदम, जिल्हाधिकारी अंचल गोयल, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व सन्माननीय अतिथिगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, साधारणतः 1995 साली मी महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये बांधकाम मंत्री होतो आणि त्यावेळी परभणीमध्ये आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून बघितलं रेल्वे स्टेशनच्या जवळ जो नवीन आरओबी बनला होता त्याचं उद्घाटन करण्याकरता परभणीला आलो होतो. परभणीमध्ये बऱ्याच वेळा येण्याची मला संधी मिळाली. एकदा कृषी विद्यापीठात पण मी गेलो होतो, डॉक्टर माई ज्यावेळी व्हाईस चान्सलर होते. आज बऱ्याच दिवसांनी मला येण्याची संधी मिळाली आणि अनेक जुन्या लोकांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं याचा मला निश्चितपणे मनापासून आनंद आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी केवळ 78 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि जवळपास 277 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली. म्हणजे आता लांबी जी झाली आहे 355 किलोमीटर आहे. या 8 वर्षामध्ये 465 किलोमीटर लांबीमध्ये 2050 कोटी रुपयाची कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 12 कामे पूर्ण झालेली असून 11 कामे प्रगतीपथावर आहेत. काय कारण आहे मला माहिती नाही, पण परभणीमधल्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर काही ढंगाचे येत नाहीत. सगळी कामं अर्धवट, क्वालिटी बरोबर नाही आणि त्याच्यातल्या अडचणी खूप आहेत. आत्ता जे खासदारांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक कॉटन साईल असते तिथे डांबराचे रस्ते काही टिकत नाही. त्यामुळे मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना करील की यानंतर परभणी जिल्ह्यात जेवढे रस्ते बांधायचे असतील ते सिमेंट काँक्रीटचेच बांधा, डांबराचे बांधा. कारण मी पण विदर्भातल्या त्या भागातून या भागात ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि डांबराचं आणि या पाण्याची दुश्मनी आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी याबाबतीत सूचना देईल. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बिलो जाऊन काम घेतात, आता त्याला आम्ही काही करू शकत नाही कारण ते ओपन ई टेंडर आहे. परंतु जे टेंडर कामं करतात आणि ते व्यवस्थित करणे त्यांच्या तक्रारी करा, पण ब्लॅकमेल करण्याकरता तक्रारी नका. कारण जे लोक व्यवस्थित काम करत नाही त्यांना ठोकलंच पाहिजे. आणि मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे पण एकही कॉन्ट्रॅक्टर माझ्या घरी कधी आला नाही. क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका आणि पैसा जरूर कमवा पण कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करून पैसा मिळवा मार्ग नाही. एवढीच पाहिजे माझी विनंती आहे. जे कॉन्ट्रॅक्टर होते मी जे बोलतो आहे ते मी सगळ्या देशाकरता बोलतो आहे. चुकून माझी टोपी कोणाला फिट बसेल तर गैरसमज कर, मला काही माहिती नाही आहे इथलं काय आहे. इथल्या संदर्भात मी बोलत नाही आहे. एक गोष्ट खरी आहे की MSRDCची कामं आहे महाराष्ट्र सरकारच्या स्टेट पीडब्ल्यूला कामं दिली आहे. आता मी MSRDCच्या इंजिनियरला सांगितलं की मी MSRDCचा संस्थापक आहे
आणि मुंबई पुणे रस्ता एमएसआरडीसीने बांधला, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट एमएसआरडीसीने बांधला, मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल एमएसआरडीसीने बांधले आणि मी त्या संस्थेचा जन्मदाता आहे, संस्थापक सदस्य आहे. माझी विनंती आहे की क्वालिटीने काम करा. कॉन्ट्रॅक्टर जो बरोबर काम करत त्याला पुरं रगडून टाका, काही चिंता करू नका, कोणाचं ऐकू नका, पण कामं बरोबर झाली पाहिजे. आणि कामं न होण्याची कारणं जी आहेत त्याचे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही याचा गंभीरपणे विचार करा. परभणी बायपास ज्याचं आज आपण भूमिपूजन केलं, त्याचं लँड एक्विजिशन 3 वर्षापासून सुरू आहे आणि 3 वर्ष लँड मिळवायला लागली. आपल्या देशामध्ये कोणी काम करा असं म्हणतच नाही, काम बंद करा, काम थांबवा, कामाला स्थगिती द्या, हेच लोक म्हणतात. आणि मग आपला देश जर पुढे झाला पाहिजे तर आपल्या जिल्ह्यात जर चांगली रस्ती झाली, चांगले सिंचन प्रकल्प झाले, 24 तास वीज मिळाली, शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली, तर कशाला मागासले पण राहणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुमच्या जिल्ह्यात येण्याच्या आधीच मी स्वतःच सगळ्या कामाचा आढावा घेतला. काही लोक टर्मिनेट केले, आता काही पुनर्विवाह केले आहेत, आता नवीन आणलेत. आता आज मला कळलं की ज्यांच्याशी पुनर्विवाह केला ते जरा बरं काम करून आल्या. त्यामुळे काही अडचणी आहे. आपण जर उद्या टर्मिनेट केलं तर कोर्टात जातो, कोर्टाने स्टे दिलं तर पुन्हा काम बंद होतं. कधी गोळी गुलाबीने, कधी नाराजीने काम करून घ्यावं लागतं, कारण काम होणं महत्त्वाचं आहे, जनतेला त्रास व्हायला नको. पण या जिल्ह्यातल्या ज्या कामामध्ये आपल्याला त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि नक्कीच सगळीच कामं जी होती अडचणीची, जवळपास मार्गी लागलेली आहे. मी इथे येण्याच्या आधी आमच्या अधिकाऱ्यांना पूर्ण चौकशी केली आहे. शेलार आहेत चीफ इंजिनियर, चांगला कार्य अधिकारी आहे, सगळे अधिकारी वाईट नाही आहे, त्यामुळे काम करणारे अधिकारी आहे आणि काही काम न करणारी आहे. जे काम न करणारे असतील त्यांच्यावर जरूर कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून नक्कीच या सगळ्या कामाचा रिव्ह्यू करून ही कामं चांगली होतील. आज परभणी बाह्य वळण रस्ता जो आहे तो काँक्रीटचा आहे, तो आता बिटुमिनचा नाही आहे जाधव साहेब, त्यामुळे हा रस्ता नक्कीच मजबूत आणि चांगला होईल. 500 कोटी रुपयाचा आहे. आणि आत्ताच माझ्याकडे मेघनाताईंनी, आपल्या आमदारांनी, खासदार साहेबांनी मागणी केली की दुसरा बाह्य वळण रस्ता, आणि आपले कृषी विद्यापीठाच्या ह्याच्यात आहेत, त्यांनी पण सांगितलं आम्ही जागा देतो. आता व्हाईस चान्सलर बसले आहेत. आणि त्याचा तुमचा एक फायदा आहे व्ही सी साहेब, रस्ता गेला की दोन्ही बाजूच्या किमती एकदम वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही याचा नीट उपयोग केला तर. तर मी आजच अधिकाऱ्यांना सूचना केली आहे की पुढच्या बाह्य वळणाचंही ताबडतोब काम सुरू करा, त्याचा अभ्यास करा, DPR करा. आणि ज्यांनी आज माझ्याकडे मागणी केली त्यांची जबाबदारी आहे की मला 6 महिन्यामध्ये लँड एक्विजिशन करून ते मिळवून द्या. जी शासनाची जागा आहे ती फुकट द्या आणि जी प्रायव्हेट जागा आहे त्याचं मी कॉम्पेन्सेशन देईल. आणि तुम्ही एवढं केलं तर हा रस्ता लगेच मी वर्षभराच्या आत तुम्हाला नक्की याचं काम सुरू करून देईल. आणि ह्याच्यामुळे हे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचा ट्रॅफिक जर परभणी शहराच्या बाहेर गेला तर नक्कीच तुम्हाला याचा इंधनाची बचत होईल आणि शहरातून त्रास देखील कमी होईल. जिंतूर ते शिरड शहापूर जो रस्ता आहे 2 लेन पेव शोल्डर, हाही काँक्रीटचाच आहे, 450 कोटीचा आहे. हाही पण 1.5 वर्षात पूर्ण करण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया. हिंगोली जिल्ह्यातलं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातला जगप्रसिद्ध गुरुगोविंद सिंग महाराज, या गुरुद्वारा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मला नक्कीच हा लवकरच आपण पूर्ण करूया. त्यानंतर पाथरी ते सेलू या रस्त्यामध्ये पण हाही काँक्रीट रोड आहे, 12.5 किलोमीटर 150 कोटीचा. आणि नक्कीच याचा कार्याचा आदेश परवारी येथे देण्यात येत आहे, हाही पण नक्कीच पूर्ण होईल. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान साईबाबांचं जन्मस्थान पाथरीला आहे आणि पाथरी हे मराठवाड्यातलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या रस्त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थानाला जोडणारा रस्ता आहे, याचा मला अतिशय आनंद आहे की हे काम देखील पूर्ण होत आहे. मला विशेष रूपाने एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की रस्ते चांगले बनले तर विकासाची गती वाढते. अमेरिकन प्रेसिडेंट जॉन F. केनेडी
यांचं प्रसिद्ध वाक्य मी नेहमी लोकांना सांगतो. त्यांनी असं म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आणि म्हणून अजून एक विनंती करीन की ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही अतिशय पॉप्युलर योजना आहे, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते आणि मी मुंबईमध्ये नुकतंच बांधकाम विभागाचा मंत्री होतो आणि नंतर विधानमंडळात विरोधी पक्षनेता होतो, तेव्हा अटलजींनी मला दिल्लीत बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू प्रत्येक ग्रामपंचायतीला गावाला जोडणाऱ्या रस्ते जोडणारी योजना तयार कर आणि ती मला तयार करून दे. माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली, त्यावेळी मी फारच तरुण होतो, पण रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, नाबार्डचे अध्यक्ष, एक्सपर्ट लोक होती. मी 6 महिने त्याच्यावर काम केलं आणि एक योजना तयार केली आणि ती वाजपेयीजींना मी सबमिट केली. 15 दिवसात डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती होते, त्यांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं. पण आता माझ्या लक्षात आलं आहे की परभणी जिल्ह्यात गावाला जोडणारे रस्ते देखील आता सिमेंट काँक्रीटचे करा, कारण ब्लॅक कॉटन सॉइलमध्ये डांबर टिकत नाही. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे की जुन्या रस्त्यावर 6 इंच किंवा 8 इंचाचं व्हाईट टॉपिंग जर केलं आणि काँक्रीटचे रस्ते केलं तर 25 वर्ष काही होत नाही. मी नागपूर शहरामध्ये 95 साली मंत्री असताना रस्ते बांधले, आमच्या शहरात तुम्ही फिरत तुम्हाला गड्ड्यात दिसणार नाही, कारण एवढे काँक्रीटचे रस्ते आहेत की कुठेही गड्डा पडलेला नाही. त्यामुळे नक्कीच काँक्रीटचे रस्ते करणं इथे ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइलमुळे आवश्यक आहे. एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की समृद्धी महामार्गाला या सगळ्या जिल्ह्यांनी जोडलं पाहिजे. कालच मी घोषणा केली की नांदेड ते पुणे हे 3.5 तासात होईल, नागपूर ते पुणे 4.5 तासात होईल, आता 24 तास लागतात आणि हे होत आहे. मी आत्ता एक हायवे बांधला दिल्ली टू मेरठ, पहिले 4.5 तास लागायचे, आता 40 मिनिटात झालं. दिल्ली ते हरिद्वार डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तासात. दिल्ली ते मुंबई 28 तास लागायचे, आता 12 तासात. एवढंच नाही तर दिल्ली ते अमृतसर याला 9-10 तास लागायचे, आता 4 तासात. दिल्ली ते कटरा 7 तासात, दिल्ली ते श्रीनगर 8 तासात, आणि श्रीनगरपासून एक झेडमोर टनेल आहे ती पण बनवली आहे, आणि नंतर एक कारगिलची टनेल आहे कारगिलच्या खाली, ती आशियातली सगळ्यात मोठी आहे, त्याचंही काम जोरात सुरू आहे, ती पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल. आणि कारगिलवरून सरळ लद्दाख लेहपर्यंत रोड बांधला आहे आणि लद्दाख लेहवरून 4 टनेल करणार आहे हिमाचल प्रदेशच्या मनालीपर्यंत, तिथे रोहतांग बायपास जे वरती जातो आपण त्याला 3.5 तास लागायचे, आता 8 मिनिटात रस्ता झाला, 8 मिनिटात ती टनेल पूर्ण झाली आहे. आणि म्हणजे सिमल्यातून निघाले की तिकडनं कारगिलला, कारगिलवरून श्रीनगरला, श्रीनगरवरून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवेला, तिथून अमृतसर, अमृतसरवरून दिल्ली आणि दिल्लीवरून डायरेक्ट मुंबई, आणि मुंबईमध्ये सूरतच्या आधीच एक नवीन रस्ता आम्ही बांधतो आहे, त्यामुळे दक्षिणेत जाण्याकरता आता पुण्या मुंबईत जायची गरज नाही. सूरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर आणि सोलापूरवरून कर्नूल, आता त्या 2 पॅकेजचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. आणि कर्नूलवरून चेन्नई, हैदराबाद, त्रिवेंद्रम, बेंगलोर, मेंगलोर सगळ्या दक्षिणेतला रस्ता होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तर आणि दक्षिणचे रस्ते अगदी चांगले होतील. तसंच नांदेडपासून पुण्यापर्यंत जायला जसा रस्ता आहे तसं परभणीपासून पुणे आणि मुंबई दोघांनाही समृद्धी महामार्गाला कसं जोडता येईल याकरता आजच योजना करायला मी सांगितली आहे. नक्कीच याबाबतीतली कामंही पण आपण जरूर करू. गढी ते मानवत 500 कोटीचा रस्ता पूर्ण झाला आहे. परभणी शहरामध्ये विशेषतः काही कामं होती ती पण मंजूर झाली आहेत, अनेक कामं जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की या सगळ्यांमध्ये
माझ्या लक्षात आलं इथे आल्यावर की काँक्रीट करण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. जी कामं 972 कोटी रुपयाची 145 किलोमीटरची 4 कामं जी आहेत जी NHPWD करतात आहेत ती प्रगतीत आहेत. त्याच्यातल्या अडचणी आहेत पण त्या सोडवल्या आहेत. एक कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा, परळी ते गंगाखेड हे 900 जवळपास 1000 कोटीचं 145.29 किलोमीटर आहे. ही सगळी कामं पुढल्या 6 महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास मी तुम्हाला देतो. जिंतूर ते परभणी हे 90% काम झालेलं आहे, जवळपास 360 कोटी रुपयाचं. ते पण नक्कीच MSRDCचं ते 6 महिन्यात पूर्ण होईल. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या कामाच्या बाबतीमध्ये विशेष रूपाने महत्त्वाची कामं आहेत जी मी नवीन कामाची घोषणा करणार आहे, त्यामध्ये चारठाणा ते जिंतूर या रस्त्याची सुधारणा करण्याकरता मी 250 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे. गंगाखेड ते लोहा 45 किलोमीटर याकरता 500 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी देतो आहे. इंजेगाव ते सोनपेठ हा 2 लेन पेव शोल्डर कॉन्क्रीट रोड 25.5 किलोमीटर याला 260 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे. इसत ते किनगाव 2 लेन, आता हे बॅक टॉप ब्लॅक टॉपिंग लिहिलं आहे एकदा तपासून घ्या, हे जर व्हाईट टॉपिंग करता आलं तर बघा कारण ज्यात टिकणार नाही. 27.7 किलोमीटर 125 कोटी रुपयाचं काम आहे, यालाही पण मी मंजुरी देतो आहे. हे रत्नाकर कुट्टे नागपूरलाही राहतात त्यामुळे माझ्याकडे नेहमी येतात आणि ते गोदावरीवरचा तो पूल त्यांनी मला 4-5 पत्र दिलं. डिपार्टमेंट म्हणते पूल आहे पण तो जुना झाला, आत्ता जाधव साहेबांनी पण सांगितलं. तर मी परभणी गंगाखेड गोदावरी नदीवरील ब्रिज करता 150 कोटी रुपयाची मंजुरी देतो आहे आणि हा पूल नक्की मंजूर होईल. त्याचबरोबर जो आरोबी आहे गंगाखेड लातूर स्टेट हायवेचा, तिथं नॅशनल हायवेचा जंक्शन आहे, जाधव साहेबांनी आमदार साहेबांनी सगळ्यांनी आत्ता आग्रह केला, तो आरोबी मी मंजूर केल्याची घोषणा करतो आहे. त्याचबरोबर CRF मध्ये खूप बदल पण मर्यादा आहे त्यामुळे काही कामं मंजूर झालेली आहेत त्याची लिस्ट मोठी आहे, काही कामं प्रगतीपथावर आहेत पण ती पण मी नक्की त्याच्यात लक्ष घालीन. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परभणीच्या दुसऱ्या बायपासचं लँड ॲक्विशनच्या कामात मात्र जिल्हाधिकारी आहेत, तुम्ही याच्यात जरूर लक्ष घाला, त्याचा नक्की विचार करू. एक रत्नाकरांनी गंगाखेड बायपासची मागणी केलेली आहे, त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल आणि हा काम करण्यात येईल अशी मी घोषणा करतो. परभणी बायपासच्या याच्यात गावामधली लांबी जी आहे ती डिग्रेड करण्या अगोदर हे गावातले जे रस्ते आहेत त्याची मागणी आत्ता माझ्याकडे पुन्हा, तुमचं काय नाव? प्रवीण. त्यांनी पुन्हा केली होती आणि सगळ्यांनी सांगितली याला 6 इंच व्हाईट टॉपिंग, सोलरचे चांगले लाईट, दोन्ही बाजूला फुटपाथ आणि ड्रेनेजची व्यवस्था, चांगल्या क्वालिटीचं काम हे परभणी शहरातलं बायपासच्या आल्यानंतर गावामधली जांबी जी आहे जिला आम्ही आता नॅशनल हायवेतून काढणार आहे, करण्याच्या आधी याचं 1 टाइम सेटलमेंट आम्ही मी करून देईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. एक मला महत्त्वाची गोष्ट मी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात, पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. जर तुम्ही सिंचन वाढवलं तर या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जेवढी साखर कारखाने आहेत ती याकरता चालू आहे की पाणी आहे. आणि आजच मी लोकसत्तेत वाचलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढं सिंचन आहे त्याचं फुल युटिलायझेशन होत नाही, जेवढी धरणं बांधली आहेत त्या पाण्याचं फुल युटिलायझेशन झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीवर आता सोलर पंपाची भारत सरकारची योजना आहे, ते सोलर पंप लावले पाहिजे. मी आत्ता माझ्याकडे 7-7 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप लावले आणि इलेक्ट्रिकचे पंप आहे, त्यामुळे माझ्याकडचं सिंचन दिवसभर मी सोलरवरच्या पंपाचं पाणी घेतो आणि रात्री लागलं तर इलेक्ट्रिकचं पाणी घेतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंचन वाढवलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे.
आज सकाळी कृषि विद्यापीठाचे व्हाइस चांसलर यांना मी विनंती केली की अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये 30 क्विंटल सोयाबीन होतो, ब्राझीलमध्ये 28 क्विंटल होतो, अर्जेंटिनामध्ये 29 क्विंटल होतो आणि माझ्याकडे यावर्षी 5 क्विंटल झाला। आता तुमच्याकडे परभणीत म्हणतात 8-10 क्विंटल इकडे होतो, पण ते हळूहळू कमी होत जाते। तर मी पंजाबराव कृषी विद्यापीठालाही सांगितलं, यांनाही विनंती करतो की आता GM सीडचा वाद मोठा आहे, पण तुम्ही असं संशोधन करा की आम्हाला कमीत कमी एकरी 20 क्विंटल सोयाबीन झाला पाहिजे। आपल्या देशामध्ये आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात करतो आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून की शेतकरी आता अन्नदाता नाही, अन्नदाता तर आहेच पण तो आता ऊर्जादाता झाला पाहिजे। मी एक योजना सुरू करणार आहे की आपल्या इथे पराठ्या तुराट्या नंतर कॉटन स्ट्रॉ व्हीट स्ट्रॉ बगास आणि राईस स्ट्रॉ तनस याच्यापासून सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशन आणि CSR यांनी संशोधन करून मला प्रेझेंटेशन दिलं, त्यातून डांबर तयार होतो। म्हणजे आता शेतकरी म्हणाल मला यावर्षी इतका गहू झाला, इतका तांदूळ झाला, इतका ऊस झाला आणि इतकं टन डांबर झालं। बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास वाढवायचा, बांबू एका एकरामध्ये 4 लाख रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं। भीमा बांबू मी पाशा पटलेला त्यांनी आता त्याची नर्सरी काढली आहे, त्यामुळे बांबू आपण जर लावला आणि याच्यापासून बांबूपासून इथेनॉल तयार होते आसाममध्ये आणि इथेनॉल हे अल्टरनेटिव्ह फ्युएल आहे, इथेनॉल मिथेनॉल बायोडिझल बायो LNG बायो CNG इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन। हायड्रोजन 3 प्रकारचा आहे, कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन आहे, पेट्रोलियमपासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन आहे आणि जो पाण्यापासून आणि बायोमासपासून तयार होतो किंवा ऑर्गॅनिक वेस्टपासून तयार होतो तो ग्रीन हायड्रोजन। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या विहिरीवर पाणी आहे रूपटॉप सोलर लावायचं, गोडाऊन करायचं, कोल्ड स्टोरेज करायचं आणि इलेक्ट्रोलायझर 25 कोटीचा आहे आणि पाण्यातून हायड्रोजन ऑक्सिजन वेगळा केला तर हायड्रोजन निघेल आणि हायड्रोजन निघाला की तिकडे बाजूला गॅस स्टेशन करायचं, येणाऱ्या काळात ट्रक बसेस स्कूटर फॅक्टरी फार्मास्युटिकल केमिकल स्टील विमानं रेल्वे हे सगळं हायड्रोजनवर चालणार आहे। हायड्रोजन हे फ्युचरिस्टिक फ्युएल आहे जगाचं आणि भारताला ऊर्जा निर्यात करणार ऊर्जा आयात करणारं नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनवायचा आणि त्यामध्ये शेतकऱ्याला संपन्न करायचं। मी माझा ट्रॅक्टर CNG वर कन्वर्ट केला, मला 1 लाख रुपये वर्षाची बचत होते। येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप बदलत आहे, मी नेहमी 2 गोष्टी सांगतो, इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर। म्हणजे ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं हे भविष्य आहे। आणि दुसरी गोष्ट सांगतो की नो वन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट, नो पर्सन इज वेस्ट, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट लीडरशिप विजन ऑफ द अप्रोप्रिएट लीडरशिप, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी दॅट वी कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ। मी नागपूर शहरामध्ये खासदार आहे, तिथला 7 वर्षापासून टॉयलेटचं पाणी विकतो महाराष्ट्र सरकारला, वीज निर्मिती करता आणि आमच्या महानगरपालिकेला संडासचं पाणी विकून 300 कोटी रुपये मिळतात। त्यामुळे शेतीमध्ये देखील आता तंत्रज्ञान आणलं पाहिजे आणि शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि ग्लोबल इकॉनॉमीमध्ये पॅटर्न शेतीचा डिमांड अँड सप्लायशी संबंधित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशाची देशाला गरज आहे, काय एक्सपोर्ट होऊ शकतं ते केलं पाहिजे। या साखर खूप साखर झाली,
आणि त्यामुळे कारखाने बंद पडले, भाव मिळाले नाही. आपण आता इथेनॉल आणलं. मी यावर्षी माझ्या साखर कारखान्यामध्ये पूर्ण इथेनॉलच तयार केलं, शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल. तेव्हा साखर कमी केली पाहिजे कारण ती सरप्लस आहे. येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. आम्ही जालन्याला समुद्र आणला आहे, आता ड्रायपोर्ट करतो आहे, मी पुढच्या महिन्यात उद्घाटनाला येणार आहे आणि तिथून आता पूर्ण एक्सपोर्ट इम्पोर्ट होणार आहे. तुम्ही परभणीमध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर उघडा आणि या पोर्टचा ॲडव्हान्टेज घ्या. मला विश्वास आहे की हा मागासलेला जिल्हा नाही, हा एक समृद्ध संपन्न आणि विकसनशील जिल्हा करण्याची ताकद या स्टेजवर बसलेल्या नेत्यांमध्ये आहे आणि जनतेने जर समर्थन केलं तर या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही, शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस तयार होतील आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपला देश आत्मनिर्भर भारत बनेल हे प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण होईल. रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला आम्ही काम करतो आहे. 2024 संपण्याच्या आधी जर्मनीने आपले रस्ते अमेरिकेच्या बरोबरचे होतील असा मी तुम्हाला विश्वास. या देशाचा विकास झाला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती करण्याची संधी आमच्यासारख्यांना मिळालेली आहे आणि तुमचे आशीर्वाद ही आमची मोठी ताकद आहे, शक्ती आहे. त्यातून नक्कीच चांगलं काम करून या जिल्ह्याला प्रगतिशील समृद्ध संपन्न करण्यामध्ये जे जे सहयोग माझ्या विभागानं करता येईल तो करण्याचा मी जरूर प्रयत्न करील असा विश्वास देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.